हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. शुभांगी मराठी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी चालले आहे मंदिरामध्ये आणि आता वाजले आहे पहाटेचे 5. तर आज इथे आमच्या इथे मंदिरामध्ये काकड आरती सुरू झालेली आहे. तर आता मी चालली आहे तिकडे. तर चला बघूया आपण. मी आता मंदिराजवळ आलेली आहे. तुम्ही बघू शकता लाइटिंग आहे आणि पहाट आहे त्यामुळे अंधार आहे. तर लाइटिंग पण छान दिसते. ती रांगोळी सुंदर काढलेली आहे आणि आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहोत. तर इथे सुरू झालेला आहे भजन वगैरे चालू आहे, देवाची आरती चालू आहे. तुम्ही बघू शकता आता इथे देवांना आंघोळ किंवा स्नान चालू आहे देवांचं. आणि खूप छान वाटतं. सगळे लोक इथे भजन, देवाचं नामस्मरण याच्यामध्ये रंगून गेलेले आहेत. तर देवाच्या आरतीने इथे सुरुवात होत आहे. इथे लहान थोर सगळे भजनामध्ये रंगून जातात. तुम्ही बघू शकता इथे पुरुष लोकही फुगड्या खेळत आहे, त्याचबरोबर महिला वर्गही इथे आनंदाने फुगड्या खेळतात, गाणे म्हणतात. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतं. परमार्थात आल्याशिवाय त्याचा अनुभव घेता येत नाही म्हणतात, हेच खरं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सगळा महिला वर्ग पण भजनामध्ये रंगून गेलेला आहे. आणि दीपावलीनिमित्त काकड आरतीला इथे सुरुवात होती. तर पूर्ण महिनाभर म्हणजे कार्तिक पौर्णिमा येईपर्यंत काकड आरती चालू असते. तर खूप छान आनंदी वातावरण आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात ही भजन किंवा देवाच्या नामस्मरणाने झाली तर खूप प्रसन्न वाटतं. पूर्ण दिवस हा आपला खूप छान जातो. इथे बघू शकता किती सुंदर मूर्त्या आहेत, राम, लक्ष्मण, सीता, राधा, कृष्ण आहे. हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करून मला जरूर सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.